जय हिंद। देवयानी द दिटगीका या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे। जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत इयत्ता 10वी गणित भाग 1 याची प्रश्नपेढी आपल्याला पुरवलेली आहे आणि त्या प्रश्नपेढीतील प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे याच्यावर आधारित जी गणिते आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, स्पष्टीकरणासहित आपण सर्व उत्तर दिलेली आहेत। पाहते पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 1A, 1 गुणाचे MCQ, प्रश्न क्रमांक 1, 4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत टिंबटिंब असेल। पर्याय ए आहे 4, पर्याय बी 3, पर्याय सी 2 आणि पर्याय डी -3 आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी म्हणजे 3, y ची किंमत जी आहे ती 3 असेल। प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या दोन समीकरणांसाठी dx = 26, dy = -39 आणि d = 13 असल्यास x = किती? पर्याय ए आहे 2, पर्याय बी -3, पर्याय सी -2 आणि पर्याय डी 3 आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे 2, x ची जी किंमत आहे ती या ठिकाणी 2 असेल। आता ह्या दोन्ही गणितांचे स्पष्टीकरण पहा, इथे मी दिलेलं आहे। पहिलं गणित आहे 4x + 5y = 19, त्याच्यामध्ये जर मी x = 1 ठेवलं तर पहा इथे 4 × 1 + 5y = 19 होईल। तर 4 × 1 उत्तर 4च येणार आहे, कोणत्याही संख्येला 1 ने गुणा तीच संख्या येईल। 4 + 5y = 19 म्हणून 5y = 19 - 4। पुढची जी पायरी आहे ती 5y = 15 आणि y = 15/5 म्हणून y ची किंमत किती आली 3। प्रश्न क्रमांक 2 आहे dx = 26, dy = -39 आणि d = 13 असेल तर x ची किंमत काढा। आता या ठिकाणी क्रेमर्सचा जो नियम आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे। x ची किंमत काढताना आपण काय करतो, dx/d म्हणून आपण काय केलं, x = 26/13 = 2। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते समीकरण x सामायिक नाही? पर्याय ए आहे x/3 + y/5 = 6, b (2x + 3y) = 8 - 3y, c (x +2y) = 5 - 3y आणि d (3x² + y) = 9। प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे 3x² + y = 9, कारण एक सामायिक समीकरणाकरता आपल्याला जे कोटी दिलेले असते, जे आपले चल पद जे आहेत त्याची कोटी 1 असायला हवी, परंतु समीकरण क्रमांक 4 मध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये 3x² ची कोटी जी आहे ती 2 आहे, त्यामुळे या ठिकाणी 3x² + y = 9 हे समीकरण एक सामायिक नाही, म्हणजे समीकरण 1 सामायिक नाही। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती 3x + 6y = 12 या समीकरणाची उकल नाही? पर्याय ए -4 आणि 4, पर्याय बी 0 आणि 2, पर्याय सी 8 आणि -2 आणि पर्याय डी 3 आणि 1। या प्रश्नाचं उत्तर आहे डी, पर्याय डी 3 आणि 1। प्रश्न क्रमांक 5, इथे क्रॅमरचा नियम आपल्याला वापरायचा आहे। 3, 2, x ची किंमत 3 आहे पहिल्या समीकरणातील, y ची किंमत 5 दुसऱ्या समीकरणातील, x ची किंमत 2 आणि y ची किंमत 1 दिलेली आहे, = 2 आहे, तर x = किती असेल? पर्याय ए 3, पर्याय बी 4, पर्याय सी -3 आणि पर्याय डी -4। याचा सुद्धा आपण इथे उत्तर काढून दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 3 पहा, 3x + 6y = 12, ह्याच्यामध्ये आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत, पर्याय ए जो आहे त्याच्यामध्ये -4 आणि 4 अशा किमती दिलेल्या आहेत, त्या किमती आपण समीकरणात ठेवू। म्हणून इफ x = -4 आणि y = 4, तर ह्या किमती आपण समीकरणामध्ये ठेवल्यानंतर 3 × 4 + 6 × 4 = 12 + 24 = 12। पुढचा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये x ची किंमत 0 आणि y ची किंमत 2 दिलेली आहे, ते दोन्ही किमती आपण समीकरणामध्ये ठेवूया। 3 × 0 + 6 × 2 = 0 + 12 उत्तर 12 आलेलं आहे। तिसरा जो पर्याय आहे x = 8 आणि y = -2, याच्यामध्ये आपण ते किमती ठेवूया समीकरणामध्ये, 3 × 8 + 6 × 2 = 24 - 12 = 12।
म्हणजे जे समीकरण जे आहे 3x+6y=12 म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू पहिले तीन जे पर्याय आहेत ते तीनही पर्यायांमध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू होत आहे. याचा अर्थ पहिले तीन पर्याय जे आहेत ते त्या समीकरणाची उकल आहे. परंतु चौथा जो पर्याय आहे x=3 आणि y=1 ह्या किमती आपण समीकरणामध्ये ठेवल्यानंतर 3×3+6×1=9+6 आपलं उत्तर किती आलंय 15. 15 is not equal to 12 म्हणजे 15 हे 12 एवढे नाहीत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्या समीकरणाची उकल नाही. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा 3×x+5×2 क्रॅमर्सचा जो नियम आहे त्याप्रमाणे आपण इथे केलेला आहे 3×x+5×2 व 3x+(-10)2 म्हणून 3x+10)2 +10 उजवीकडे गेल्यावर धन होतील. 3x+2×10 म्हणून 3x=12 आणि 3x या ठिकाणी गुणाकार आहे 3 उजवीकडे गेल्यावर भागाकार होईल. मग x=12/3=4 म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे 4 आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 पुढील समीकरणासाठी डी ची किंमत काढा. दोन समीकरणं आहेत 5x+3y+11=0 2x+4y=10 पर्याय ए आहे 14 पर्याय बी -14 पर्याय सी 26 आणि पर्याय डी -26 आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे 14. प्रश्न क्रमांक 7 आहे जर 49x+57y=172 आणि 57x+49y=252 असल्यास x+y ची किंमत काढा. पर्याय ए 80 पर्याय बी 0 पर्याय सी 10 आणि पर्याय डी 8 आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे 10. या दोनही प्रश्नांचे जी उत्तरं जी आहेत ते कशा पद्धतीने काढले आहेत ते आपण इथे पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया. प्रश्न क्रमांक 6 जो आहे त्याच्यामध्ये पहा 5, 3, 2, 4 यांचा आपण तिरकस गुणाकार केलेला आहे 5×4+2×3=20+6=14 म्हणजे आपण इथे क्रॅमरचा नियम वापरलेला आहे आणि त्या नियमानुसार या ठिकाणी जे पहिले जे गणित आहे त्याचं उत्तर जे आहे ते आहे 14. डी ची किंमत आपण काढलेली आहे. त्या डी ची किंमत काढण्याकरता आपण काय करतो दोन्ही समीकरणांचं एक्स आणि वाय हे जे सहगुणक आहेत ते आपण लिहून घेतो एकाखाली एक आणि मग त्यांचा गुणाकार करून क्रॅमरच्या नियमाप्रमाणे आपण डी ची किंमत काढतो. प्रश्न क्रमांक 7 आहे 49x+57y=172 आणि 57x+49y=252 आपण इथे काय करूया समीकरण क्रमांक 1 मधून समीकरण क्रमांक 2 वजा करूया. उत्तर काय येईल 49x+57x-8x आणि +57y=+49y गेले वजा काय होईल अधिक म्हणजे +57y+49y गेले उत्तर आलं +8y=. 172×252 गेले उत्तर आलं -80 म्हणजे +8x+8y=-80 याच्यामध्ये 8 जे आहेत तो सामायिक आहे म्हणून -8 आपण कंसाच्या बाहेर काढला कंसामध्ये राहिला x+y=-80 म्हणून x+y=-80/8. आता दोन्ही बाजूला अंशात आणि छेदामध्ये ऋणचिन्ह आहे ते कॅन्सल होईल म्हणून x+y उत्तर आलं आपलं 10. प्रश्न क्रमांक 8 2x+y=2 या समीकरणाची उकल टिंबडिंब आहे. पर्याय ए 2 आणि 2 पर्याय बी 5 आणि 2 पर्याय सी 2 आणि 5 आणि पर्याय डी 5 आणि 5 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2 आणि 2. प्रश्न क्रमांक 9 x+y=10 आणि x+y=70 या समीकरणांची उकल टिंबडिंब आहे. पर्याय ए 40 आणि 30 पर्याय बी 30 आणि 40 पर्याय सी 10 आणि 60 आणि पर्याय डी 50 आणि 20 आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे 40 आणि 30. हे सुद्धा गणित आपण इथे सोडून दाखवलेले आहेत. पहा इथे प्रश्न क्रमांक 8 आहे 2x+y=2 याच्यामध्ये x+2 आणि y=2 ठेवल्यास काय होईल पहा 2x+2 y ची किंमत 2 आहे +2=2 2×2 उत्तर किती आलं 4 4+2=2 म्हणजेच 2=2 म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू झाली. प्रश्न क्रमांक 9 पहा x+y=10 आणि x+y=70 अशी ही दोन समीकरणं आहेत. त्याच्यामध्ये आपण दोन्ही समीकरणांची जर बेरीज केली तर x+1 2x होईल आणि -y आणि +y हे कॅन्सल होतील उरेल काय 2x=80 10+70=80 म्हणून x+80/2 आणि x ची किंमत किती आली 40.
प्रश्न क्रमांक 10 4x + 3y = 19 आणि 4x - 3y = -11 या समीकरणासाठी डीएक्स ची किंमत काढा. पर्याय ए 24, पर्याय बी 0, पर्याय सी -24 आणि पर्याय डी 108. आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे -24. आता ते -24 कसे आले ते आपण इथे पाहूया. क्रॅमरच्या नियमानुसार 4x + 3y = 19 आणि 4x - 3y = -11 आपल्याला डीएक्सची किंमत काढायची आहे. त्यामुळे आपलं काय करायचं आहे, डीएक्सची किंमत काढताना आपण काय करणार आहोत, जो पहिला जो कॉलम आहे त्या ठिकाणी एक्सची किंमत आपण लिहितो, कारण एक्स वाय दुसऱ्या समीकरणाचं एक्स वाय असे हे दोन्ही आपण सहगुणक त्या ठिकाणी लिहित असतो. परंतु डीएक्सची किंमत काढताना आपल्याला काय करायचं आहे, एक्सचा जो कॉलम आहे जो स्तंभ आहे तो काढून टाकायचा आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला डी म्हणजे 19 आणि -11 जो सी जो आहे एक्स वाय आणि झेड झेड 19 आणि झेड बरोबर -11 त्या ठिकाणी आपण एक्स जो स्तंभ आहे तो काढून टाकून त्या ठिकाणी आपण 19 आणि -11 लिहिणार आहोत. आणि इथे पहा 19 आणि -11 एक्सच्या ठिकाणी आपण 19 आणि -11 ठेवलेले आहेत आणि वायचे जे सहगुणक आहेत ते ॲज इट इज आहेत 3 आणि -3. तिरकस गुणाकार केला आपण 19 × -3 वजा कंसामध्ये -11 × 3 मग 19 × -3 किती आले -57. आता इथे -11 × 3 -+ झाले 11 + 33 मग -57 + 33 = -24. आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक किती आहे, सी = -24. धन्यवाद. जय हिंद.